अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात सालाबादाप्रमाणे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपालिका चौकात महासम्राट बळीराजा पूजनाचा कार्यक्रम पार पडला। इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे अशा घोषणा देत सर्वांनी बळीराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। याप्रसंगी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच इतरही नागरिक उपस्थित होते। परंतु आता जे राज्यकारण मात्र शेतकऱ्यांसाठी करणार या ठिकाणी त्यावेळेस बळीराजा ज्यावेळी होता त्यावेळी शेतकऱ्या कुठे अन्याय होत असेल, शेतकऱ्याला कुठे मदत लागत असेल हा राजा धावून जात होता। या राजाने आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी जटलं। त्यावेळेस ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरं लागत होतं, बळीराजा धावून जात होता, त्यांना त्याला मदत करत होता। पण आता ज्या शेतकऱ्या आपण जर बघितलं शेतकऱ्या कुठल्या मदत करताना दिसत नाही। हा शेतकऱ्यांची काय परिस्थिती, शेतकऱ्याला अशी निर्माण झालेली आहे। आज ना त्यांची दिवाळी झालेली आहे, त्यामुळे ते फक्त राज्यकर्त्यामुळे राज्यकर्ते या ठिकाणी फक्त सतत सोलह फायदा बघतात, पण शेतकरी बघा त्यांना वेळ नाही। शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी मरतोय, तरी हे राज्यकर्ते यांचा राज्य करण्यामध्ये, यांची मौज मस्ती करण्यामध्ये, आमदार फोडण्यामध्ये, पक्ष फोडण्यामध्ये यांना वेळ मिळत नाही। आज आपण जर बघितलं या महाराष्ट्रामध्ये आज कापूस जे शेतकऱ्याचं मुख्य पीक आहे, या कापसाची आज दैनिक परिस्थिती झालेली आहे मित्रांनो। आज महागाई गगनाला भिडलेली आहे। आज बियाणं असेल, खतं असतील, यांचे अतोनात भाव वाढलेले आहेत, परंतु शेतकऱ्याच्या मालाला आज 6 ते 6.5 हजार रुपये फक्त कापसाला भाव मिळतोय। शेतकरी अतिशय हतबल झालेला आहे, प्रत्येक मालाला भाव नाही। शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे की आता या ठिकाणी पुढचे येणारे 6 महिने आपण कसे घालवायचे। म्हणून आम्हाला यानिमित्त एवढंच सांगायचं आहे की इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, हे शेतकऱ्यांसाठी जटणारा नेता या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे, तो सत्तेवर बसला पाहिजे, जेणेकरून शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, एवढं यानिमित्त सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाडवा खऱ्या अर्थाने बळीराजाचा दिवस, या भारतभूमीमध्ये जवळपास 80% बळीराजा आहेत आणि या बळीराजाच्या दिवशी मी सर्वांना या शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या देशामध्ये बळीराजाचे राज्य यायला पाहिजे। खऱ्या अर्थाने आपल्या देशाला कोसणारा कोणी असेल तर हा बळीराजा आहे। बळीराजा आहे म्हणून आपल्या देशाची प्रगती आहे, त्यामुळे बळीराजाचं राज्य येणं हे क्रम प्राप्त आहे। परंतु 2014 पासून आपण बघतोय की शेतकऱ्यांचा अतिशय वाईट काळ हा सुरू झालेला आहे। मागील वर्षापासून आपण पाहतोय की कपाशीचे काय व्याजदर आहेत, कांदा जेव्हा शेतकऱ्याचा पिकला तेव्हा निर्यातीवर 40% शुल्क लावण्यात आले, त्यामुळे एका अर्थाने बळीराजाचं पूर्ण करण्याचं काम 2014 पासून सुरू झालेलं आहे। म्हणून या दिनानिमित्त या महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला सुद्धा मी आवाहन करतो, विनंती करतो की बळीराजाच्या कपाशीला आणि धानाला चांगला भाव घेऊ दे आणि खऱ्या अर्थाने बळीराजाचं राज्य या देशात येऊ दे। जय जिजाऊ, जय शिवराय। महान सम्राट चक्रवर्ती बळीराजा यांचा आज पाडव्यानिमित्त आपण बळीराजा पूजनाचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आणि त्याबाबत अनेक परिवर्तनवादी संस्थांच्या वतीने या ठिकाणी चालत जातो। सर्वप्रथम बळीराजा तमाम पौर बांधवांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, आजकाल बळीराजाच्या संदर्भातला इतिहास जर विचारात घ्यायचा असेल किंवा आपला अभ्यास असेल तर महान सम्राट बळीराजा याचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये
सर्वसामान्य अतिशय जमीनदार अतिशय चला लोक कार्यकारभार महान सम्राट छत्रपती शिवाजी याचा होता. परंतु सत्ताने स्त्रियांना त्या ठिकाणी संपवलं आणि या जगामध्ये किंवा देशामध्ये बळीराजा रस्ते जाऊन या ठिकाणी आर्य ब्राह्मणांचं प्रस्थापित झालं. त्यानंतर त्या त्या वेळेला अनेक बहुजनांचे राजे आले. बहुजनांच्या राजांनी पुन्हा या आर्यविरोधात लढाया करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील. त्याच्यानंतर लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेनंतर ते काही विचारवंत किंवा समजदार असतील यांनी हा बळीराजाला पुढे सुटवला. मित्रांनो, तर पाड्याच्या दिवशी किंवा भाऊबीजेला बहीण भावाला होता एकच साठे तिडाडा ठेवले आणि बळीचं राज्य येऊ दे. हे वाद अनेक वर्षापासून आमची माता भगिनी त्या ठिकाणी आपल्या भावाला ओढताना किंवा शिक्षा देताना त्या देशामध्ये राज्यकर्ते नाही असो, कोणत्याही पक्षाचे असो, सरकार पंजाब शक्य असो, परंतु त्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत या राजाला या ठिकाणी ज्या मागे कटा राहील किंवा बळीराजावर अनेक संवर्षात करे या ठिकाणी भूमिका राहिली. खरं म्हणजे बळीराजा हा सर्वांचा पोषण आहे. बळीराजा हा पिकवतो म्हणून ते चालतो. परंतु या बळीराजा आसमानी आणि सुलतानी अशा दोघं प्रकारच्या संकटांना समोर द्यावं लागतं. आसमानी म्हणजे निसर्गाचं संकट आणि सुलतानी म्हणजे या राज्यकर्त्या कोणी राजो कोणतेही हो आले आपण बघू शकतो. आज माझा बळीराजा या ठिकाणी त्याची दिवाळी एक तयारी करून त्याने तयारी झाली केली. दुसरं काहीच नाही, तरी त्याला पदार्भाव मिळणार नाही, तरी त्याच्या उत्पन्नात घट येईल. परंतु आतापर्यंत कोणत्याही राज्यकर्त्याने या ठिकाणी या शेतकऱ्याला सुखी समृद्धी करण्यासाठी आधारभूत किंमत असेल किंवा त्याच्या मालाला विभाव असेल यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु आम्ही पुन्हा करूया की कोणीतरी राज्यकर्ते येतील आणि या बळीराजाला सुख समृद्ध करतील. मी विधिमान सरकार आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो किंवा या ठिकाणी जातो की या बळीराजाला जर आपल्याला सुखी समृद्ध करायचं असेल आणि महान सम्राट छत्रपती बळीराजाचं वैभव पुन्हा या ठिकाणी प्राप्त करून द्यायचं असेल तर शेतकऱ्याला त्याच्या भावाला फक्त तुम्ही योग्य बाजार मुलाने भाव द्या. नक्की बळीराजा सुखी झाल्यावर राहणार नाही. एवढं काही सांगतो पुरुष समाज भोजन बांधवांना या ठिकाणी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सांगतो तिळा पिळा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. जय जिजाऊ. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.